याला कोयती असेल तर बेस्ट ना, हात दुखत नाही, एका हाताने ओढायला भेटत, कोयत्याने जड आहे ना, कोयती म्हणजे जी भात कापायला वापरतो, कापायला वापरतो, पण ती नाही अशी वाकडीवाली नाही, अशी असते ना, हा ती छोटी वाली, ती वाकडीवाली, 61, 62, 63, 65, 65, 65 नो ह्यो अस्सल मालवणी मसालो आई आणि अंकिता मिळून करतात, आपलो घरगुती मसालो हा, तर ह्यो अर्धा आणि एक किलोचे पॅकेट मध्ये असा ना आई? सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. वारल्या सकाळचे 7 आणि आपण चाललेलो आहोत ते हडीला आपल्या सचिन साळकरकडे, आणि सचिन आणि मी आम्ही दोघे जण जाणार आहोत महाराई काढायला. महाराई म्हणजे एक शिंपल्याचाच प्रकार असतो, मोठी शिंपली असते आणि त्या शिंपल्याचं आपण कालवण देखील करणार आहोत. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा महाराईचा व्हिडिओ आवडेल, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आता आपल्या बरोबर आहेत आज सकाळी सकाळी सचिन दादा. नमस्कार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण आहोत चेतना फायबर कडे. ही चेतना फायबर म्हणजे फायबर बोर्ड बनवण्याची कंपनी आहे. आपण याचे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. तुम्हाला फायबर बोर्डची रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. खाली आलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. सागरचा नंबर मी देत आहे खाली. आणि इथे प्रत्येक वेगवेगळ्या साईजच्या छोट्या मोठ्या सगळ्या बोट बनवल्या जातात, तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये कळेलच. आणि आता आपण चाललो आहोत ती सागरची छोटी बोट घेऊन, कारण आज सचिन आपली बोट नाही आहे ना, तर ही आता आपण छोटी बोट घेऊन चाललेलो आहोत. आता आपल्याला कुठल्या बाजूला जायचं आहे? अच्छा, ह्या साईडला जायचं आहे. आपण नेहमी जिथे खेकडे पकडले होते गेलो असतो, पण समर तिथे म्हणजे रुपण भरपूर आहे. अच्छा, चिखल भरपूर आहे. व्हिडिओ करायला होणार नाही, त्यामुळे त्या साईडला जाऊया, तिथे थोडंसं व्यवस्थित भेटेल. अच्छा, आणि ह्या ज्या आता महाराई पकडायचे म्हणजे मोठी शिंपली, ती चिखलातच असते? चिखलातच असते. अच्छा, पूर्णपणे आतमध्ये अशी बघून पकडायची, नाहीतर आपण कोयता आणलाय त्याने. अच्छा, आपण दाखवूया ना. ओके, चला इथून आपण उतरूया खाली. इथे थोडा चिखल कमी आहे, थोडीशी रेती आहे. ह्या बोटीत ना त्या बोटीत आपण जाऊ शकतो. चला, थोडा लेट झालाय ना आपल्याला, भरती चालू झाली 7 वाजता. बरोबर, 7 वाजता भरती इथे चालू होते. समुद्रातली सकाळी आहे ना 5 वाजता. एक दीड तास लागतो ना इथे. हा ठीक आहे, भरती तर चालू झाली आहे, पण आपल्याला कसे काय 100 नाही पकडायचे. कसे पकडतात तेच दाखवायचे. गेल्यावेळेला किती मिळालेले तुला? 130. किती वेळ लागलेला? 2 तासात. 2 तासात 130, म्हणजे आपण ऍटलीस्ट 1 तासात. तेव्हा कसं मी असंच फिरत राहिलो आधी टाइमपास करत करत, नंतर मग एक जागा पकडली एका लाईनीत. आता मग आपण 1 तासात आपण पकडू 60. 150, 60. हा, जसे असतील तसे. कोण ना कोण फिरत असतात ना इकडे. बरं, चला. भरपूर लोक येतात मारे पकडायला. आपण इथे बघूया, जरा चांगल्या ठिकाणी होडी लावूया. ओके, आपल्याला बांधायला भेटेल अशी. हा, आणि मग वर जाऊ. वर तेवढा चिखल नसतो ना, चिखल खाली वरती तेवढा नसणार. हा इथे साईडने भर पडते ना ती, तो जास्त असतो. मध्ये मध्ये असे बंधारे दिसत आहेत, ते कशासाठी गेलेले? ते बांध घातलंय ना, ते गाडी वगैरे तेव्हा टर्न मारायचे. ओके ओके, त्याचे बंधारे आहेत ते. अच्छा, चला आता इथे उतरूया आपण. होडी बाहेर जातली. हा, बाहेर जातली. पिशवी पिशवी
ओके, महत्वाचं हत्यार तेच आहे आपल्याकडे. जय मेहनत मेहनत. सचिनी काम चालू केलं. आय आहे आय रे, टोचतात कसले बारीक बारीक हे हत्यार. होता तू आता काय करतोस ते दाखव मला. तिकडे जाऊया, तिकडे जाऊया. तर हे काटे ना मॅनग्रोवचे, हे बारीक बारीक टोचतात लय बेकार, त्यामुळे याच्यावर असा आडवा पाय ठेवायचा. असं 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 वा. भारे बगड्याचे चार पाच टेक्निक आहेत ना. काही जण ते पाणी उडत ना, त्याने ओढतात. आबा बरोबर एक व्हिडिओ बनवतो. काही जण ते हे ओढतात. आता हे काय करतो आपण? आपण हे कोयता ओढायचा मातीत. मातीत आणि खाली अशी माती आहे ना, त्याच्यात ओढायचं. आणि असेल तर खट करून लागणार. अच्छा आवाज आला कट. वा धुवून दाखव. खट करून आवाज येणार. ही बघ ही मोठी महाराई, मोठा शिंपला ज्याला आपण महाराई बोलतो. आता तुम्हाला कळलं असेल की ही पद्धत कशी आहे. तो त्या रँडमली सगळीकडे मारतोय पोयता, आणि जिथे असेल तिथे कटकन आवाज येणार. ते बघा मिळाली सही. तर आता पटापट काढूया ना. काढूया आता हे घर. एकाच जागेवर तीन मिळालंय ना. लगेच मिळाली. मोठी आहे. अरे वा मोठे ना काय तरी. वा लई जागा माहिती होती अगोदर. हा आम्ही येतो ना कायम. मी इथला व्हिडिओ बनवलाय. हा तुझ्या चॅनलवर पण आहे ना, सृष्टीज ब्लॉग वर पण देखील. ज्या वेळेला 130 मिळालेल्या त्याचा एक व्हिडिओ केलेला आहे एक्सक्लुसिव्ह. तो नक्की बघा सृष्टीज ब्लॉग. तर आज सचिनची अॅनिव्हर्सरी आहे 12वी. तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. कमेंटमध्ये त्याला विश करा सगळ्यांनी. 2012 मध्ये लग्न झालं ना. 12 वर्ष झाली लग्नाला. वा तर चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळत आहेत फटाफट. पण मेहनत पण तेवढीच आहे. काही छोट्या मिळत आहेत, काही मोठ्या मिळत आहेत. आधी भरूया. हे किती आहेत? दोन तीन आहेत. आत चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा. बारा म्हणजे एकाचं निस्तेक झालं. आपल्याला एका जाग्यात येते 10 भेटले. चला पुढे जाऊया ना. पुढे जाऊया. पावसात असे असतात. अच्छा वर असे तोंड वर करून असतात. ओके वरच्यावरच मिळालेत आपल्याला. पाणी आहे ना म्हणून वरती आहेत. पाण्याच्या वर आले ते आणि मस्त आहेत मोठे. येस मध्ये मध्ये कधी कधी दगडाचा पण आवाज येतो ना. तो
ह्याचा टॉप कन येतो ना, टॉक डब करून डब आवाज येतो. दोन आहे तिथे एकाच जागेवर. वा, तर आता आपण फटाफट काढून घेऊया आणि मग परत दाखवूया किती आपल्याला. येस, हे जरा टाकतील पिशवीत. पिशवी झाले जड. बिचारा सचिन ओढत आणतोय. एक व्हिडिओ बनवण्यासाठी किती मेहनत असते ते तुम्हाला कळेलच, आणि ती मेहनत सचिन घेतोय. त्याच्यासाठी बिग थम्सअप, कारण ऑलवेज तो नेहमी मालवणी लाईव्हसाठी नेहमी उभा असतो. कधी आपल्याकडे कॉन्टेंट नसेल किंवा दोन तीन व्हिडिओ बनवून ठेवायचे असेल तर सचिनला फक्त हाक मारायची, सचिन हजर. येस, मी सचिनला सांगतोय निघूया, तर सचिन सांगतो 60 पुरे करूया. 52 झाले, 8 पाहिजे. 60 पूर्ण करायला अजून 8 पाहिजे. 60 पूर्ण करायला 8 पाहिजे. वर आहे हा, तुला दिसली बरी ती. टाक किती वा. चला आता वर आलोय. बेकार लागतात रे, धुवून घेऊया ना. असं प्रत्येक इंडिव्हिज्युअल धुवावी लागते. वा, मस्त आहे ना साईज. साईज मस्त आहे. झाली आपली दोन राहिले, आता जाऊया घरी. टोटल किती मिळाले आपल्याला? तरी 60-61 असतील. मोजूया परत. चला, एक कुर्ली भेटली. वा, एक दोन तीन चार पाच सहा एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट पासष्ट पासष्ट मिळाले आहेत. आता आपण घरी जाऊया आणि रेसिपी बघूया. रेसिपी सो बिग थम्स अप सचिनसाठी. सृष्टीज ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा. तर आई ही खूप मेहनत करून आता आम्ही भाराय घेऊन इलो घराकडे. तुम्ही आधी काढास ना लहान असताना, मग तुम्ही ते कोयतीन काढास की झऱ्यावर पण काढायचं आणि कोयतीन पण काढायचं. अच्छा, तर आता आपण कसा काय करतो याचा कालवण? हे आधी मी स्वच्छ धुवून घेतले, कारण हे चिखलात असतात ना. अच्छा, हे धुवून घेऊन थोडस पाणी, अर्धी वाटी पाणी ठेवून झाकण मारून वाफ काढूया. अच्छा, हे पहिले आता चिकलांना आणल्यानंतर धुतले आहेत. आता हे वाफ काढून घ्यायचे, पण त्याच्यासाठी वापरताना फक्त अर्धी वाटी पाणी आपल्याला वापरायचं, कारण याच्या मुळात पाणी भरपूर असतं. ओके, हे मारे आपण उकडत ठेवलं, तोंड उघडतील तोपर्यंत. आपण हे करून घेऊया वाटण. अच्छा, वाटणात आपण खोबरा एक वाटी, कांदो बारको आणि 5-6 लसणीचे पाकळे आणि आपलो मालवणी मसालो. अच्छा, मच्छी मसालो. हा, तर यो मालवणी मसालो आपण त्याच्यात घातलेलो.
तर मित्रांनो ह्यो अस्सल मालवणी मसालो आई आणि अंकिता मिळून करतात, आपलो घरगुती मसालो हा। तर ह्यो अर्धा आणि एक किलोच्या पॅकेट मध्ये असा ना आई, आणि ह्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट ते समोरचे आहेत तुमका दिसतं। तर ह्यो मसालो तुम्ही बाय पोस्ट फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी कॉस्ट तुम्ही घरपोच मागू शकता। स्पेशल ऑफर आता सध्या चालू आहे। आणि या मच्छी मसाला बरोबर आपल्याकडे आहे हा भाजका मसाला ना, बरोबर आहे औशी चहाचा अस्सल मालवणी भाजका मसाला। याचे पण इन्ग्रेडियंट बघा, एवढे इन्ग्रेडियंट वापरून हा मसाला बनवला जातो। हा पाव अर्धा आणि एक मध्ये अवेलेबल आहे आणि बाय पोस्ट मुंबई किंवा महाराष्ट्रात कुठेही भारतात कुठेही तुम्ही मागू शकता। फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी जी कॉस्ट आहे ती फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी आपल्याला मिळू शकते। तर असे दोन्ही मसाले खाली आलेल्या नंबरवर तुम्ही अंकिताकडे मागू शकता। आता ह्या वाटप आधी आपण बनवून घेऊया। आणि जसं आपण शिनाने बनवलं तेव्हा त्याच्यात धागा काढावा लागतो किंवा तंतू काढावे लागतात, तसं ह्याच्यात काय नसतं। हे मुळातच स्वच्छ असल्यामुळे आतून पण स्वच्छच असतात, फक्त बाहेरून त्याला चिखल असतो पण आतून त्याच्या कुठेच रेती किंवा माती नसते ना। ओके, कुठलाच पार्ट आपल्याला टाकायचा नाही ना। तर तेल तापल्यावर आपण बारीक चिरलेलो कांदो घातलो ना फोडणीसाठी। आता फोडणी दिल्यानंतर पहिले आपण मास्टर टाकलो, नेहमी आपण पहिले वाटप टाकतो ना। हो, पण ते मासे असले तर ते माशाचं नरम मास असतं, हे थोडं कडक मास असतं। अच्छा, म्हणून ह्या पहिला आपण टाकलो। आता ह्याच्यात आपण त्या लालसाराचा वाटप घालतो। ह्याचा मारायचा तर आपण भाजक्या वाटपाताव करू शकतो। अच्छा, मग त्याच्यात जरा बटाटी बिटाटी घालून भाजक्या वाटपाताव करू शकतो। वा, तर आई आता माश्टा म्हणजे मारायची माश्टा शिजल्यानंतर आता त्याच्यात आपण वाटप घातलं। आता हिवसन घालवण्यासाठी कोकमा घालतो तीन चार आणि चवीनुसार मीठ ही वाफ काढल्यानंतर तयार झाला आपला या मारायचा कालवण। तर या भाजक्या वाटपाताव करू शकतो ज्याच्यामध्ये आपण भाजको मालवणी मसालो वापरू शकतो आणि हे आज आपण बनवलं ते मच्छी मसाल्याच्या वाटपात बनवलं। ओके, तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर मालवणी मसाले खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी अंकिताचा नंबर दिलेला आहे किंवा त्या व्हिडिओ मध्ये देखील आलेला आहे, तर त्या नंबरवर तुम्ही अंकिताशी कॉन्टॅक्ट करून ऑल ओव्हर इंडिया कुठेही फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी चार्जेस तुम्ही हा मसाला मागू शकता। मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील। असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन। तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू।